हरिओम, माझं नाव कुमुदिनी अनिल दुसाणे, जळगाव शहर उपासना केंद्र. 2000 सालापासनं आम्ही बापूंकडे आलो. माझा पूर्ण परिवार बापूमय आहे. एक अनुभव सांगते मुलीचा. माझ्या मुलीने इंटरकास्ट लग्न करायचं ठरवलं. आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही खूप रडलो. शेवटी काय करावं समजत नव्हतं. बापूंना प्रश्न केला. बापूंना विचारलं, बापू ह्या मुलीने लग्न ठरवलं आहे पण आम्हाला खूप वाईट वाटतं आहे, काय करावं समजत नाही आहे, तुम्ही उपाय सांगा, मुलगा मुलगी ऐकत नाही आहे. दादांकडे गेलो. दादा म्हणाले, टेन्शन घेऊ नका, कुणाच्याही कपाळावर लिहिलेलं नसतं, आपलं भाग्य आपणच घडवायचं असतं. मुलींना नाराज करू नका. तुम्ही मुलाकडे जा, पूर्ण बघा, आपली मुलगी तिथे व्यवस्थित राहील ना याची काळजी करून व्यवस्थित बघून घ्या आणि नंतर तुम्ही होकार द्या. त्याप्रमाणे मी केलं. बापूंकडे जाऊन मुलीकडे गेले, आमंत्रण दिलं रीतिरिवाजाप्रमाणे. आमच्याकडे बघायला आले, आम्ही त्यांच्याकडे बघायला गेलो आणि लग्न ठरवण्याचा प्रयास केला की आपण लग्न ठरवूया. लग्न कसं करायचं, कसं ठेवायचं, कसं कुठल्या पद्धतीने करायचं हे काहीच कळत नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लग्न कुठे होणार आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. हँडमेड पत्रिका, हाताने पत्रिका छापली आणि बापूंकडे द्यायला गेले. बापू, कुणी लग्नाला नाही आलं तरी चालेल पण तुला यावंच लागेल. बापू, आई, दादा आणि सुचित दादा, पूर्ण परिवार तुम्ही लग्नाला यायला हवं. लग्न कुठे आहे फक्त सांगते, शिर्डीत होणार आहे, पत्ता माहीत नाही आहे. तर काही म्हणायचे, आमचा मुलगा एकुलता आहे तर आम्ही आमच्या घरी करू किंवा तुम्ही करून द्या, पण तेही शक्य झालं नाही. मग शिर्डीत संस्थानामध्ये लग्न झालं. तुम्हाला सांगते, इतके लोक होते, इतके गृहस्थ होते, साधू संत महंत होते की त्यांच्या आशीर्वादाने माझ्या मुलीचं लग्न झालं. खूप छान वाटलं. एक पैसा न लावता ही कन्यादान वगैरे सर्व त्या लोकांनी केलं आणि शेवटी लग्न झाल्यानंतर 11:30 एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्यासोबत फॅमिली होती. एक उंच, एक थोडा बुटका आणि एक लेडीज आणि 2 मुलं, एक मुलगा आणि 2 मुली अशी त्यांची सोबत होती. त्यांनी मला विचारलं, ताई आम्ही फोटो काढू शकतो का, नवरदेव नवरीचा फोटो काढू शकतो का? मी सांगितलं, हो ना, काढा ना. आणि सर्व इतर लग्न नवरदेव नवरी निघून गेले होते आणि हे शेवट आम्ही होतो आणि शेवटच्या क्षणाला ते लोक आले आणि त्यांनी स्वतःहून आमची विचारपूस केली आणि मुलीला आशीर्वाद दिला. अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत, मुलगी रिक्षात गाडीत बसेपर्यंत, कारमध्ये बसेपर्यंत ते आमच्या सोबत होते. आणि बापू, आई आणि नंदाई, आई आणि सुचित दादा आणि त्यांची नातवंड माझ्या लग्नाला आली होती. नातलग आले नाहीत त्याचं मला अजिबातही दुःख वाटत नाही, पण माझा बापू लग्नाला आला याबद्दल मला खूप खूप आनंद वाटला की आज बापू आहेत. बापूंना मी साधी हँडमेड पत्रिका दिली आणि बापू कुणाच्याही लग्नाला न येता स्वतःहून माझी विचारपूस केली आणि लग्नाला हजर झालेत. बापू, यापेक्षा अजून काय हवं? आणि आज नात झाली, संसार सुखाचा आहे, फक्त बापूच हे करू शकतो. आज माझे जावाई, माझे व्याही, माझी मुलगी आज मला भेटली. खूप मला लोक अनेक विचार सांगायचे की मुलीला एकटीला काय करायचं करू द्या, पण मी असं म्हणणार नाही. आपल्या बापूंचा सल्ला घेतला ना खरोखरच आपला फायदा होतो. आज मला मुलगा नाही, मला 4 जावई आणि 4 मुली आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणून ही शेवटची मुलगी माझ्याकडे जास्त लक्ष देते, फक्त हे बापूंमुळेच, नाहीतर मी विखुरले गेले होते. मला अनेक लोक अनेक प्रकार सांगायचे, अनेक म्हणजे मुलीला टाकून द्या, मुलीला जे करायचं ते करू द्या, फक्त बापूंनी एकच सल्ला दिला की मुलीचं लग्न व्यवस्थित लावून द्या, व्यवस्थित होईल आणि तीच मुलगी तुमच्या कामात येईल असं सांगितलं. आणि बापू स्वतःहून लग्नाला आले, मला खूप आनंद झाला. लोकांसाठी काय, लोक फक्त बोलणारे असतात पण करणारा आणि करून दाखवणारा बापू असतो. आज मी माझ्या मुलीला टाकून दिलं असतं, तिने माझ्याकडे लक्ष दिलं नसतं, तिला सासरच्यांनी विचारलं नसतं. खरंच सांगते, हे फक्त बापूंमुळे शक्य झालं आणि खरंच मी आज सुखी आहे, आनंदी आहे. आणि आई, दादा, बापू
यांना माझा साष्टांग नमस्कार. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद.